नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण संतोष बुरगुडे यांच्या शेतात उभे आहोत. पाणी उतरायच्या स्टेजेसला 16+ आहे. बरोबर. अजून 2+ तर कंपल्सरी 2+ होणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण संतोष बुरगुडे यांच्या शेतात उभे आहोत. यांनी मित्रा ग्रेपमास्टर बुलेट 550 200 लिटर या मशीनने डिपिंग घेतलेल्या थॉम्सन प्लॉटच्या, त्या संदर्भात आपण सरांकडनं काही माहिती जाणून घेऊ. आपण त्या साईजबद्दल काय, आत्तापर्यंत पैशांची काय बचत झाली त्याच्याबद्दल, सर्व एकंदरीत डिपिंगची पूर्णपणे सविस्तर माहिती सरांकडनं जाणून घेऊ. सर, काय सांगू शकता आपण? नमस्कार, मी संतोष सुरेवन बुरगुडे. आपण ग्रेप मास्टर 200 लिटरचा ब्लोअर घेतलेला आहे मित्राचा. तर ब्लोअर घेतल्यापासून आपण एसेटची जे स्प्रे होती ते आम्ही कमी करून आणि ट्रायल बेसो काय रिपोर्ट भेटतो यासाठी आम्ही ह्या प्लॉटसाठी आम्ही ग्रेप मास्टरनं एसेच्या ऐवजी आम्ही डिपिंग टाकले. तर एकरी प्रमाण सेम जे आपण एसेसला वापरतो तेच आम्ही मित्राला वापरलं. बरोबर. आणि हँड डीप जर सोडली पहिली डीप जर सोडली तर आम्ही सर्व डिपिंग सेटिंग पासून सर्व पाणी उतरेपर्यंत 5 डिपिंग आम्ही घेतले. बरोबर. 5 डिपिंग घेण्याचे दृष्टिकोन असा आहे की पीजीआर आम्हाला 5 वेळेस मारायचे होते. एकदम जो पीजीआर आपण डिपिंगला देतो तो विभागून गेल्यामुळं झाडाला कुठलाही बर्निंगचा प्रॉब्लेम आलेला नाही, कपड्याचा प्रॉब्लेम आलेला नाही. आणि साईज म्हणून तुम्ही बघू शकता एकसारखी साईज आहे. आणि पीजीआरचा एक्स्ट्रा वापर आम्ही केलेला नाही. बरोबर. काय 8-8 दिवसाच्या 10 दिवसाच्या गॅप आम्ही. बरोबर. मित्राच्या ब्लोअरनं आम्ही डिपिंग केलेलं आहे. आणि डिपिंगला आम्ही फारसं काही ड्रायमर वगैरेचा वापर केलेला नाही. आपलं विपुल कॅलपॅक वगैरे तुमचं एकंदर चांगलं स्टिम्युलंट आणि सीपीपीच बघता आपण सेकंड डिपला सीपीपी 1 मिलीने आणि डायमर अर्धाने. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बाकीचे जे 4 रिपिंग आहे आमच्या त्या सगळ्या स्टिम्युलंट. बरोबर. किंवा विपुल कॅलपॅक वगैरे याच्यावरच आम्ही आतापर्यंत केलेलं आहे. आणि अतिरेक कुठलाही केलेलं नाही. आणि त्या तुलनेत सांगायचं गेलं तर आमचा एसेचा खर्च वाचला. बरोबर. ज्या छाटणीपासून तर सेकंड डीप पर्यंत ज्या आमचं एक्स्ट्रा स्प्रे व्हायची किंवा पाणी जास्त जाऊन पेस्टेड मध्ये आमचं आलं खर्च वाढायचा. बरोबर. त्या तुलनेमध्ये आमचा 25% मिनिमम 25% बरोबर एवढा खर्च वाचलेला आहे. बरोबर. आणि त्यातून आम्ही समाधानी. बरोबर. साईज बद्दल कसं सांगता येईल? साईज बद्दलचा विषय तुम्ही दाखवू शकता? तेच नाही काय विषय. साईज कमी पीजीआर मध्ये आपल्याला पाणी उतरायच्या स्टेजेसला 16+ आहे. बरोबर. अजून 2+ तर कंपल्सरी 2+ होणार. म्हणजे 18 मिनिमम 18 20 पण होऊ शकते वाद नाही, पण मिनिमम 18 साईज ह्या प्लॉटची आपल्या प्लॉटच्या यातून आम्ही केलेली. सर समाधानी तुम्ही? समाधानी. आपल्याला यातून असा रिपोर्ट भेटला का आम्ही पुढल्या प्लॉटांना किंवा पुढल्या वर्षाच्या आगामी पुढचं जे प्लॅनिंग राहील आणखी बदल करून. बरोबर. आम्ही करायचा प्रयत्न करणार. बरोबर. आणि खर्च वाचला हे सगळ्यात महत्वाचं बेनिफिट. हो, बेनिफिट. शेतकरी मित्रांना अजून काही वेगळा? शेतकरी मित्रांना हे सांगू इच्छितो की तुम्ही मित्राचा डेमो घ्या. बरोबर. बघा काय त्यातून तुम्हाला रिझल्ट मिळतात, बेनिफिट रिझल्ट मिळते. तुम्ही तुमचं डिसिजन त्याच्यानंतर घ्या. हो, बरोबर. डेमो घेऊन. बरोबर. असं डेमो घ्या आणि उत्कृष्ट ऍक्च्युअल रिझल्ट बघा, नंतर डिसिजन घ्या. बरोबर. तर आम्ही पण डेमो घेतले, मग आम्ही मशीन घ्यायचा निर्णय घेतला आणि मशीन घेतल्यानंतर परत आम्ही स्वतः ट्रायल घेतली या प्लॉटला. नाही घेतली, फक्त एका प्लॉटला गेली आम्ही की ह्या प्लॉटला जर आपल्याला सक्सेस जर मिळालं तर आपण पुढल्या प्लॉटांना रिस्क घेणार होतो. बरोबर. बरोबर. तर आम्हाला आता कॉन्फिडन्स आलाय का पुढल्या प्लॉटांना आम्ही 100% घेणार डिपिंग. डिपिंग घेण्याच घेणार आणि इतर खर्च टाळणार. आणि याच्यामुळे जे आपल्या स्टिम्युलंटचा काही बदल असेल, आम्हाला काही शंका असेल काही, तर आम्ही त्यात बदल करणार. आता आपली हार्वेस्टिंग चालू आहे. साधारणतः 135-140 रन झालेले. तर त्या तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर आपण हे सर्व डिपिंगा आणि स्प्रे सगळे ग्रेप मास्टरनेच केलेले आणि तुम्ही लस्टर बघू शकता. बरोबर.
आणि त्यातून एक हार्वेस्टिंग आणि मालाची शैली बरोबर चांगली आलेली आहे आणि समाधानी आपला हा आजच्या तुलनेमध्ये साईज 17-18 प्लस आहे आणि व्हेरिएशन कुठेही दिसत नाही. रेट पण आम्हाला चांगला मिळालेला आहे. तर आपण की बाकी शेतकऱ्यांनी पण याचा यूज करावा आणि पैसे बचत करावा. आपण जे बाकीचे शेतचे यूज करत होतो तो आपण ह्या प्लॉटसाठी थांबवलेला आहे आणि सर्व डिपिंगा टच स्प्रे वगैरे सगळे आपण त्याने काढले आणि त्याच्यामुळे आपल्याला लस्टर शायनिंग एक नंबर आलेली आहे. धन्यवाद.